लोणार तालुक्यातील बागुलखेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात वारंवार तक्रारी व आंदोलन करूनही जुलै 2022 ते सप्टेंबर 2022 या 3 महिन्याच्या कालावधीतील स्वस्त धान्य हे बागुलखेड गावातील राशनधारकांना वाटप केले नाही, त्यासंदर्भात बऱ्याच तक्रारी होऊनसुद्धा कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे लोणार भाजपच्या वतीने 25/1/2023 चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा 26/1/2023 रोजी लोणार तालुका भाजप व बागुलखेड येथील राशनधारक ग्रामस्थ गोंदा येथील तलावामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता. लोणार तहसीलदार सैफान नदाब यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाने बागुलखेड येथील राशन दुकानदाराची सखोल चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप, शहराध्यक्ष गजानन मापारी, भाजप नेते विजय मापारी, प्रकाश महाराज मुंडे, सुरेश आंबोरे, शैलेश सरकटे, तेजराव घायाळ, जिल्हा सचिव उद्धव आटोळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख जावेद, महिला आघाडी शिलाताई खाडे, शंकर खोसरे, बागुलखेड सरपंच आबाराव हाडे, गजानन वाघमारे, बबन वाघमारे, शेख सत्तार, दिवेश हाडे, भीमराव वाघमारे, शेख करीम, प्रकाश सोनुने, भास्कर खरात, गणेश गवळी, शेख जब्बार, सुनील हाडे, सचिन हाडे, कटाळू घनगाव, मालता गजानन वाघमारे, सकुबाई वाघमारे, सुनीता खरात, सकुबाई गवळी, लक्ष्मीबाई मोरे, आसराबाई सोनुने, साधना वाघमारे, शेख सुलताना, शेख शबाणा, रत्नमाला वाघमारे, इतर भाजप पदाधिकारी व बागुलखेड ग्रामस्थ हजर होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काल आदेश दिलेले आहेत. सदर दुकानदार यांची यापूर्वी चौकशी आम्ही केली होती. त्या चौकशीमध्ये जेवढा धान्य कमी आढळलं होतं त्या धान्याची वसुली आम्ही केलेली आहे. जवळजवळ 1,16,000 रुपये त्या दुकानदाराकडून शासकीय भरणा झालेला आहे मागच्या महिन्यामध्येच. परंतु आपली जी मागणी होती, आपली 3 महिन्याचं धान्य जे दुकानदारांनी जे दिलं नाही तुम्हाला अशी एक तक्रार आहे त्याच्यामध्ये, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काल पत्र दिलेलं आहे मला. चौकशीला मला तहसीलदार यांना नेमलेलं आहे, तर त्याच्यामध्ये चौकशी केली जाणार आहे. या दुकानदाराची पुन्हा एकदा चौकशी केली जाईल आणि ती चौकशी मी स्वतः करेल तहसीलदार म्हणून. त्यामुळं आपण जे गावकरी आणि शेख जावेद, शेख यासीन आणि आपण सर्व गावकरी, मला माझी एक विनंती आहे की या दुकानदाराची आपल्या याच्यानुसार मागणीनुसार चौकशी होणार आहे. त्यामुळं आपलं जे जलसमाधीचं जे आंदोलन आहे ते आपण माघार घ्यावे मी अशी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतोय. आणि तसं लेखी माझं पत्र मी आपले शेख जावेद, शेख यासीन यांना मी ते पत्र मी देतोय. त्यामुळं